विद्यार्थी मित्रांनो, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आपण हे आता अभ्यासलं. आता आपण या सर्वनामातील पहिला प्रकार जो आपण समजून घेतला होता, पुरुषवाचक सर्वनाम. व्याकरणामध्ये सर्वप्रथम मी बोलणारा असेल, दुसरा व्यक्ती माझ्या समोरचा असेल आणि तिसरा व्यक्ती जर माझ्या समोर नसेल, यावेळी मी जे जे सर्वनाम वापरेन त्या सर्वनामांना मराठी भाषेमध्ये पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम हा सर्वनामाचा पहिला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ही संकल्पना आपण थोडक्यात समजून घेतली होती आणि आता आपण यातला पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनामामधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण व्याकरणदृष्ट्या या प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलंय, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना. बघा मी काय सांगितलंय, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बोलतेवेळी स्वतः म्हणजे मी असेल किंवा तुम्ही असेल, तर त्यावेळी बोलतेवेळी आपण जी सर्वनामे वापरतो, स्वतःसाठी जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. त्यामध्ये उदाहरणार्थ असेल मी, आम्ही, मला. तर विद्यार्थी मित्रांनो, मी असेल तर मी म्हणेन मी अभ्यास करतो, मी शाळेत जातो, मी पुस्तक वाचतो, तर ही सगळी सर्वनामे म्हणजे मी हे मी स्वतःसाठी वापरलेलं आहे. म्हणजे जे सर्वनाम आपण स्वतःसाठी वापरतो ते सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. त्याचप्रमाणे आम्ही, आम्ही म्हणजे सर्वप्रथम कोण आलं, मीच आलो. आम्ही म्हणजे आम्ही सर्व जाणार आहोत, पण त्यामध्ये मी, आम्ही म्हणजे मी स्वतःला बोलत आहे आणि माझ्यासाठी वापरत आहे, म्हणून आम्ही हे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जाईल. त्यानंतर मला, मला म्हणजे स्वतःला, एखादी गोष्ट मला पुस्तक पाहिजे, मला फिरायला जायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः सांगत आहे म्हणजे मला पाहिजेत, त्यामुळे मी स्वतःसाठी जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा बघा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ओळखायला आणि सांगायला देखील सोपं. जे सर्वनाम आपण स्वतःसाठी वापरतो ते सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. म्हणजेच बोलणारा स्वतःसाठी जे सर्वनाम वापरतो, उदाहरणार्थ मी असेल, मला असेल, आम्ही असेल, तर ही सर्वनामे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातात. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिलंय मी, आम्ही, मला आणि इतर. आता ह्या सर्वनामांनी युक्त अशी दोन उदाहरणं आपण अभ्यासूया. पहिलं आहे मी बागेत जातो. तर या वाक्यामध्ये लाल अक्षरामध्ये मी हे अक्षर दिलेलं आहे किंवा मी हे सर्वनाम आपण स्वतःसाठी वापरतो आणि म्हणून या ठिकाणी बोलणारा, जे वाक्य समजा मी म्हणत आहे मी बागेत जातो म्हणजे मी स्वतः बागेत जाणार आहे, म्हणजेच माझ्यासाठी मी बोलणारा व्यक्ती इथे मीच आहे, म्हणून माझ्यासाठी मी जे सर्वनाम वापरतो ते सगळे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. त्याचप्रमाणे मला पुस्तक पाहिजे. आता मला म्हणजेच कोण, मी स्वतः, म्हणजे स्वतःसाठी जी सर्वनामे आपण वापरतो ती सगळी प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, त्यामधील पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुरुषवाचक सर्वनाम हा सर्वनामाचा पहिलाच प्रकार अभ्यासतोय, त्याचे आपण तीन उपप्रकार समजून घेत आहोत याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि कारण का मी तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामामध्ये त्याचे तीन उपप्रकार आता शिकवत आहे हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. त्यातला आपण पहिला प्रकार शिकलो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण याचाच पुरुषवाचक सर्वनामामध्ये दुसरा प्रकार आहे तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी
मित्रांनो, आताच आपण पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये पहिला प्रकार जो होता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आपण पुरुषवाचक सर्वनामामध्ये आता दुसरा प्रकार त्याचा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम याचा आपण अभ्यास करणार आहोत. अगदी साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपण दुसऱ्या किंवा समोरच्या व्यक्तीजवळ बोलते वेळी जे सर्वनाम वापरतो त्यालाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण स्वतःजवळ बोलते वेळी किंवा स्वतःचा उल्लेख करते वेळी जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी असेल, मला असेल, तर हे सगळी प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं आहेत. तर आत्ता आपण जे अभ्यासतोय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ माझ्यासमोर माझा मित्र असेल तर त्याला मी म्हणणार तू इकडे ये. त्यामध्ये मी माझ्या समोरच्या व्यक्तीसोबत बोलते वेळी जे सर्वनाम वापरलं, उदाहरणार्थ तू असेल, तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. आपण सगळ्यात साधी आणि सोपी व्याख्या समजून घेणार आहोत. बघा, बोलणारा ज्याच्याशी बोलायचं आहे. आता बोलणारा समजा मी आहे आणि माझा मित्र समोर आहे, मला माझ्या मित्रासोबत बोलायचं आहे, तर बघा त्याचा उल्लेख करताना, आता मी माझ्या मित्राचा उल्लेख करणार आहे, त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा व्याख्या वाचतो. बोलणारा ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे अगदी सोपं सांगितलेलं आहे. तर बोलणारा मी आहे, परंतु इथे मी माझ्या समोरच्या व्यक्तीजवळ बोलते वेळी किंवा मला माझ्या मित्राजवळ बोलायचं आहे, माझ्या समोरच्या व्यक्तीजवळ बोलायचं आहे, तर त्यांचा उल्लेख करताना मी जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा समजून घ्या की मला माझ्या समोरच्या व्यक्तीजवळ बोलायचं आहे, तर त्या व्यक्तीचा उल्लेख करताना मी जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता त्याचे उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ असेल तू, तुम्ही, तुला. आता मी माझ्या मित्रासोबत बोलत आहे, तर समजा माझा मित्र अजय आहे, तर मी पहिला त्याला काय म्हणणार, तू काय करत आहेस, तुला काय पाहिजे, तर त्यामध्ये तू असेल, तुला असेल, तर ही जी सर्वनामे आहेत तर ते मी मला वापरले नसून माझ्या समोरच्या व्यक्तीला वापरलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला वापरलेले आहेत, म्हणून ही सगळी सर्वनामं द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातात. म्हणजेच अगदी सोपं लक्षात ठेवायचं म्हणजे आपण आपल्या समोरच्या व्यक्तीजवळ दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलते वेळी आपण जी सर्वनामे वापरतो ती सगळी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातात. उदाहरणार्थ तू असेल, तुम्ही असेल, तुला आणि यासारखी इतर. आता आपण या द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाने युक्त अशी दोन उदाहरणं पाहूया. बघा, तू छान गातोस. आणि विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी तू छान गातोस मी माझ्या मित्राला म्हणत आहे, किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत आहे तू छान गातोस, आणि म्हणून तू हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. कारण का तू हे सर्वनाम समोरच्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला वापरलेलं आहे, म्हणून तू हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. दुसरं आहे तुम्ही शाळेत जा. तर माझ्या समोरची व्यक्ती आदरार्थाने इथे तुम्ही म्हणालोय, कारण का या ठिकाणी मी म्हणालो तुम्ही शाळेत जा. माझ्या समोरच्या व्यक्तीला मी सांगतोय की तुम्ही आता शाळेत जा, म्हणून या ठिकाणी मी दुसऱ्या व्यक्तीला हे सर्वनाम वापरलं, म्हणून तुम्ही हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. ओके, विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं लक्षात ठेवायचं म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बोलते वेळी जी सर्वनामे वापरतो त्यांनाच काय म्हटलेलं आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर अशा प्रकारे आत्ता आपण सर्वनामामधील पुरुषवाचक सर्वनामाचा दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समजून घेतलेला आहे. तर आता आपण
द्वितीय पुरुषवाचक सर्वनामानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनामे ओळखायला खूप सोपी आहेत. प्रथम म्हणजे स्वतःचा उल्लेख करतेवेळी जे सर्वनाम वापरतो ती सगळी प्रथम पुरुषवाचक. आपण समोरच्या व्यक्तीजवळ बोलताना जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. चला तर आता आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पुरुषवाचक सर्वनामाचा पहिला प्रकार जो होता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार होता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण या पुरुषवाचक सर्वनामाचा तिसरा प्रकार जो आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्याख्या बघूया आणि व्याख्येच्या माध्यमातून हा तिसरा प्रकार समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोलणारा व समोरचा वगळून, आता यामध्ये बोलणारा म्हणजे मी असेल आणि माझ्या समोरची व्यक्ती असेल, तर ह्या दोन्ही व्यक्ती वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे आहे, म्हणजे समोरची व्यक्ती किंवा समोरच्या दोन्ही व्यक्ती वगळून अगदी तिसरी जी या ठिकाणी उपस्थित नाही किंवा दूरवर असेल त्या व्यक्ती संदर्भात बोलायचे आहे, त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा, बोलणारा व समोरचा वगळून, म्हणजे समोरच्या दोन व्यक्ती जे बोलतात ते वगळून इतर किंवा तिसरी व्यक्ती असेल जी त्या ठिकाणी उपस्थित नाही, म्हणून इथे म्हटलंय ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती व वस्तू, ती व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे बोलणारा समजा मी असेल आणि माझा मित्र समोर उभा असेल, तर ह्या दोन्ही व्यक्ती वगळून इतर तिसरी व्यक्ती म्हणून तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हटलेलं आहे. प्रथम म्हणजे मी स्वतः, द्वितीय म्हणजे समोरची, तृतीय म्हणजे या ठिकाणी नाही किंवा एका तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत त्या व्यक्तीबद्दल जी सर्वनामे आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सर्वनामे ओळखायला खूप सोपी आहेत. त्यांची उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ तो, ती, त्या, ते आणि इतर, म्हणजेच यासारखी. उदाहरणार्थ तो अभ्यास करत होता. आता माझा मित्र असेल, मी माझ्या समोरच्या व्यक्तीला सांगतोय तो अभ्यास करत होता, म्हणजेच मी आणि समोरची व्यक्ती आम्ही तिसऱ्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी बोलतो म्हणजेच मी आणि समोरची व्यक्ती ज्यावेळी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत होतो किंवा बोलत असतो त्यावेळी त्याच्याबद्दल जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी आणि माझा मित्र, मी दुसऱ्या मित्राबद्दल बोलत आहे, तो अभ्यास करत होता, म्हणून तो हा शब्द किंवा तो हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. ती काल आली नव्हती, म्हणजे मी समोरच्या व्यक्तीला सांगत होतो की ती काल आली नव्हती, म्हणून ती हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. त्या खेळत आहेत, आता विद्यार्थी मित्रांनो मी समोरच्या व्यक्तीला सांगत आहे त्या खेळत आहेत किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत आहे त्या खेळत आहेत, म्हणून काय आहे त्या हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये त्या हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. त्याचप्रमाणे ते आज आले नाहीत किंवा म्हणून या ठिकाणी ते म्हणजेच कोण, तिसरी व्यक्ती, मी समोरच्या व्यक्तीला सांगत आहे की ते आज आले नाहीत, म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायला खूप सोपं की मी आणि माझी समोरची व्यक्ती जी असेल त्या व्यक्तींमध्ये मी बोलते वेळी आमच्या दोघांचा उल्लेख करत नाही, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, आणि अशा वेळी जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊया. त्याने मला कामाला लावले, आता मी समोरच्या व्यक्तीला सांगत आहे त्याने, म्हणजे तिसरी व्यक्ती आहे, त्याने मला कामाला लावले, म्हणून तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्याने हे सर्वनाम मी वापरलं, म्हणून त्याने हे सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या गटात
गेलं. पुढचं उदाहरण बघा, तो आज आला नाही. मला एका समोरच्या व्यक्तीने विचारलं, तुझा मित्र कुठे आहे? आणि मी त्या मित्राबद्दल सांगितलं, तो या ठिकाणी उपस्थित नाही. मी आणि समोरचा व्यक्ती आणि माझा मित्र तिसरी व्यक्ती आणि ती इथे नाही. म्हणून मी म्हणालो, तो आज आला नाही. म्हणून मित्राबद्दल मी जे सर्वनाम वापरलं ते तो आणि तो हे तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये गेलं. अगदी सोपं आणि सरळ हे उदाहरण होतं. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तिन्ही प्रकार सांगतो. प्रथम पुरुषवाचक म्हणजेच मी स्वतःबद्दल बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतो, मी असेल मला असेल, तर ह्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. दुसरा आहे बोलणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीजवळ बोलते वेळी जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू असेल, तुला असेल, आणि त्यानंतर बोलणाऱ्या दोन व्यक्ती इतर तिसऱ्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी जी सर्वनामे वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वनामामधील पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम याचे उपप्रकार समजून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण उदाहरणांचा सराव करणार आहोत. मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे आणि तुम्ही ती वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वनामाचा पहिला प्रकार अभ्यासला.